नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईपाट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका सुंदर अशा निसर्गरम्य अशा तलावाच्या ठिकाणी. आणि हे तलाव आहे बागाची वाडी तळेरे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे. आणि हे जे तलाव आहे ते सध्या एकदम निसर्गाच्या कुशीत आहे. आजूबाजूला मस्त वनराई आहे आणि एकदम जंगलाच्या मधोमध असलेले तलाव निसर्गाने परिपूर्ण आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मस्त वाटेल. आणि शिवाय वाघाच्या वाडीमध्ये एक मंदिरसुद्धा आहे, जे मंदिर आहे साई गणेश, म्हणजे साईबाबा आणि गणेश यांचं, या दोघांचं मिळून एक मंदिर आहे. त्यावर मंदिरसुद्धा पाहूया आणि त्या वाघाच्या वाडी इथे जाऊन आपण तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊया आणि त्या तलावाचा सुद्धा निसर्गाचा आनंद घेऊया. तर चला मग जाऊया तलावावरती. आता आपण पोहोचले तलावाजवळ. हे रस्त्यापासून थोडा आतमध्ये या ठिकाणी तलाव आहे. हा दिसतो तलावाचाच बंधारा आहे. आणि आता आपण इथून आलो त्या रोडच्या बाजूने. रोडच्या बाजूने आलो आणि आता आपण तलावाजवळ पोहोचलो. खाली तलाव आहे. आता आपण तलावाकडे जाऊया. पावसामध्ये या तलावाचा निसर्ग खूपच सुंदर आहे. आणि हा आहे म्हणजे इथून तलावाचं पाणी बाहेर जाते ओढ्यामार्गे किंवा वाळामार्फत. हा ओढा गेलाय कुठेपर्यंत म्हणजे हा पूर्ण मोठा चर मारून हे पाणी इकडून तिकडे नेलंय. या डोंगर कोरला पूर्ण पोखरलाय. आता आपण वरती जाऊन पाहूया इथून निसर्ग कसं दिसतो. इथे बंधारा आहे मोठा. हा पूर्ण मातीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यावरती जाऊन पाहूया हे तलाव कसं दिसतं ते.
मी उभा आहे या बंधाऱ्यावरती, उंच बंधारा आहे आणि इथून आता पाहूया आपण हे तलाव कसं दिसतं ते. खूप सुंदर निसर्ग आहे. आणि ह्या आहे या तलावाच्या आजूबाजूचा परिसर. अशा या निसर्गाच्या कुशीत आहे हे तलाव. सुंदर तलावापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर वरती आहे हे साई गणेश मंदिर. एकदम छोटस मंदिर आहे, मस्त आहे. आणि या लाकडी दरवाज्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे.